ही आहे रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाची वास्तू. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या नगर वाचनालयाला 187 वर्ष पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर, पु ल देशपांडे अशा महनीय व्यक्तींनी या वाचनालयाला भेट दिली आहे. हे ऐतिहासिक साक्षीदार असलेले वाचनालय बंद करण्याचा घाट सध्या नगर परिषद आखते. वाचनालयाची वास्तू ही नगर परिषदेच्या जागेवर भाडे करारानं उभी आहे. सध्या भाडे करार संपलेला आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर वाचनालय तर पहिल्या मजल्यावरील जागा वाचनालयाचं उत्पन्न वाढीसाठी एका बँकेला भाड्यानं दिली आहे. तर दुसऱ्या मजल्यावर सांस्कृतिक कार्यक्रम होतात. नगर परिषदेनं हाच धागा पकडत वाचनालयाचं व्यापारीकरण झाल्याचा आरोप केलाय आणि वाचनालयाची भाडे कराराची मुदत वाढवण्यास विरोध केलाय. तसा ठराव सुद्धा सर्वसाधारण सभेत करण्यात आला. प्रत्यक्षात नगर परिषदच या ठिकाणी नवी इमारत बांधण्याच्या तयारीत असून जिल्हा नगर वाचनालयाला साईड ट्रॅक करण्याचा विचार केला जातोय. नगरपालिकेची जी प्रस्तावित आम्ही इमारत करणार आहोत त्यामध्ये नगर वाचनालयाचा प्राधान्याने विचार केला जाईल अशी चर्चा झालेली आहे. आता पुढे जे काय करायचं आहे ते नगर वाचनालयाचे प्रमुखजीने असतील त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेच्या सीओंशी माझ्याशी संपर्क करून ह्या विषयातला सामंजस्यपणे तोडगा काढावा. नगर वाचनालयात 2100 सभासद तर 87,000 पुस्तकांचा ठेवा आहे. रोज 500 नागरिक वाचनाचा आनंद घेण्यासाठी इथे येतात. 100 वर्ष पूर्ण झालेली वाचनालय आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावीत यासाठी 2.5 FSI नगर विकास विभागाकडून वाढून दिला आहे. नगर वाचनालय हे सांस्कृतिक केंद्र या दृष्टीने त्याच्याकडे बघितलं पाहिजे. या दृष्टीने नगरपालिका या नगराची पालकत्व असलेली नगरपालिका या संदर्भात उचित निर्णय घेईल. 2.5 वर्षांपासून वाचक आहे आणि मला असं वाटतं की हा आडमुठेपणा बरा नव्हे. नगर वाचनालय हे मध्यावर्ती आहे स्थित, त्याच्यामुळे ते इथेच राहावं आणि वाचकांना इथे जास्तीत जास्त लाभ व्हावा ह्या जागेपासून वेगळं करता का म्हणे. एकीकडे अमराठी राज्यात साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठीचा जयघोष होतोय तर दुसरीकडे महाराष्ट्रातली नगर परिषद वाचनाचा वारसा चालवणाऱ्या मंदिरावर घाला घालण्याचा प्रयत्न करताना दिसते. प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.